मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे. एक मुलगा असतो आणि त्याची गर्लफ्रेंड असते. गर्लफ्रेंड मोठी इन्फ्लुएन्सर आहे, तिचे बरेच फॉलोअर्स पण आहेत आणि त्या मुलाचा प्री ओन कार विकायचा बिझनेस आहे. आणि तो मुलगा असंच एक तडीत आलेली गाडी मोडीत काढतो आणि 8 वर्ष जुनी गाडी आपल्या गर्लफ्रेंडला विकतो आणि खूप मोठी ग्रँड ओपनिंग पण ठेवतो. आता त्या मुलीला स्लॅश इन्फ्लुएन्सरला मिळालेले सक्सेस बघून काही लोक जळायला लागतात आणि व्हिडिओ खाली चांगल्या चांगल्या कमेंट करतात, जसं की तुला गाडी गिफ्ट मिळाली, तू घरच्यांच्या पैशांनी घेतली. मग वुमन इम्पावरमेंटचा इगो हर्ट होऊन एक इन्फ्लुएन्सर तिचा यूट्यूब चॅनलचा इन्कम रिव्हील करते. एका महिन्याला 10 लाख रुपयेपेक्षा जास्त, $1 इज इक्वल टू 83 रुपये. आणि आता पुढे, तर आज मी बोलणार आहे वर्ल्ड फेमस सानिका बोहिटेबद्दल. या आधी पण हिच्यावर आपण व्हिडिओ बनवल्यात आणि यावेळेस विषय जरा गंभीर आहे आणि विषय गंभीर तिथं एल्विश भाई खंबीर. अरे एल्विश भाई क्या ये कोई बोल सकता है क्या? एल्विश भाई हिच्या इंस्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत मित्रांनो. ही टिकटॉक वर व्हायरल झालेली, नंतर जिगर फिगर वाल्यांबरोबर राहून तिकडे फेमस झाली आणि मग हिला फेस व्हॅल्यू आली. पण रिसेंटली सोलापूर वाल्यांनी हिची व्हॅल्यू हिला दाखवून दिली. वेल्डन सोलापूर वाल्यांनो, वेल्डन, डू इट अगेन. नाही मी कधी पर्सनली शॉट घेत नाही, पण मी तुम्हाला सांगतो यांच्यात टॅलेंट काय, तुम्हीच मला सांगा. ह्यांना सिंगिंग येतं नाही, ह्यांना डान्सिंग येतं नाही, ह्यांना ऍक्टिंग येती नाही येत. आणि तुम्हाला मी दाखवतो ऍक्टिंग ह्यांची, बघा तुम्ही आणि तुम्ही जज करा मी कोण आहे जज करणार. एक पोरगी सोडून तुझ्या अंगात दुसरी काय कला आहे हे मला तू सांग फक्त. तू म्हणते ना मी लय स्ट्रगल केलाय, मला पण कळेल तुझा स्ट्रगल. आता हे जे सो कॉल्ड फॅन्स माझ्या कमेंट सेक्शन मध्ये येऊन मला ज्ञान देतील, त्याच्या आधी मी तुम्हाला एक क्लॅरिफिकेशन देतो प्रत्येक गोष्टीचं. बघा, मी हिला हेट करतो का? नाही करत मित्रांनो, नाही करत. हिच्यात हेट करायसारखं हाय काय? मला तर क्यू येते की त्या गिरीधर क्लासेसमध्ये एखादा इतिक्सचा क्लास पण असताना तर बरं झालं असतं. हिच्या नावानं मला व्ह्यूज पाहिजेत? नाही. हिच्या नावानं मला सबस्क्रायबर पाहिजेत का? नाही मित्रांनो. हिच्या नावानं मला फेमस व्हायचंय? नाही मित्रांनो, मी ऑलरेडी फेमस आहे. अच्छा, हमको से गाडी आहे. आणि तरी पण एखाद्याला वाटत असलं की बाबा हे सगळं मी करतोय, तर तुम्ही असं म्हणा की मी हिच्या नावावर व्ह्यूज घेतोय. पण जर कोण बोलला की मी हिच्या नावावर पैसे छापतोय, तर त्याच्या अंगावनं मर्सडीज घालण्यात येईल. आताच 8 वर्ष वापरलेली एकदम नवीन ड्रीम कार घेतली मी. हाय गाईज, तर काल सोलापूरमध्ये दुर्गाष्टमी दांडिया फेस्टिवलला आले होते अँड हा इव्हेंट माझ्या लाईफमधला सगळ्यात वर्स्ट इव्हेंट होता. चेतन गायकवाड यांनी सोलापूरमध्ये हरिबाई देवकरण स्कूल ग्राउंडला ऑर्गनाईज केला होता अँड त्यांच्या ग्रुपचं नाव इच्छा भगवंताची. वर्स्ट लोक, चीप पीपल. तुम्हाला जर लोकांना अटेंड किंवा गेस्टला इन्व्हाईट केलं, त्यांच्याशी कसं वागायचं हे जमत नसेल, तर आधी ते शिका आणि मग इव्हेंट ऑर्गनाईज करा. खूपच घाण एक्सपिरियन्स होता सोलापूरला. चिप्स मागती वाटतं, हिला चिप्स दिल्या नाहीत सोलापूरवाल्यांनी. ह्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये का? ह्यांना रियालिटीची जाणीवच नाही. इतभर असलं की हातभर करून सांगायचं, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा सांगायचा. अरे तू एवढी मोठी सेलिब्रिटी आहेस, तर तुला एक गोष्ट तर माहिती असेल, म्हणजे मोठ्या सेलिब्रिटींचा मॅनेजर असतो. आता तुला एखाद्या इव्हेंटला बोलवलंय, खरं तर बोलवलं नाही पाहिजे, पण ती बोलवते ती माणसं. थोड्या वेळापुरतं असं समज की इव्हेंट गेला तेल लाव. तुझ्या मॅनेजरचं काम आहे ना तिथं जाऊन ग्राउंड लेवलला चेक करणं की आपला इन्फ्लुएन्सर तिथं जाणार आहे, तर तिथं कशी व्यवस्था केली, काय केली, जाऊन बघायचं. पण तुमचं कसं झालंय माहितीये का? तावा तावात गेले आणि इज्जत घालवून आले. आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकून तुला काय भेटलं? सिम्पथी. सोलापूरकरांच्या शिव्या. सोलापूर मधल्या एका पर्टिक्युलर मंडळानं हिला इव्हेंट साठी बोलवलं, तर तू एवढी ऑफेंड झाली, तुझ्या सोबत जास्तीत जास्त झालं काय असेल? मी तुला सांगतो, तुला त्या कार्यक्रमाला बोलवल्याचं पैसे भेटलं नसतं तर तसं सांग तू. तुला त्या स्टेजच्या खाली उभं राहिल्याने चपल्या विपल्या फेकून मारल्या असल्या, टमाटे फेकून मारले असले किंवा शिव्या दिल्या असल्या, तर तसं सांग तू की मला असं असं झालं माझ्या बरोबर. आणि ह्यातलं काहीच नसेल झालं, तर तुझ्यासोबत फक्त डिसरिस्पेक्ट झाली, म्हणजे तुला अटेन्शन भेटलं नाही, तुला तेवढी व्हॅल्यू भेटली नाही. तर माझी सोलापूरकरांना एक नम्रतेची विनंती आहे, प्लीज डू इट अगेन. मी याच्या आधी ऐकलेलं की सोलापूरकर लायकीनुसार इज्जत देतात, आज बघितलं. पण बघ, तुझा मी एक भ्रम दूर करतो. या आधी तुला दहीहंडीच्या कार्यक्रमाला कोणीतरी बोलवलेलं आणि तिथं एकदम परफेक्ट अरेंजमेंट होतं, भरपूर क्राऊड पण आलता, तुझ्या रील्स पण बऱ्याच शूट झाल्या, सिस्टम. पण ते तुझ्यासाठी नव्हतं, तिथं जया शंकर पण आलते हे थोड्याच लोकांना माहिती आहे आणि तू रील्समध्ये तिला दाखवणं टाळलं बऱ्यापैकी. कोई बात नाही. हे बघ बोहिटे, घमंडी इन्सान को अंदा कर देता है. एखादा शो तुझ्यासाठी ठेवणं प्रॉपर शो, आणि एखाद्या शोमध्ये तुला चीफ गेस्ट, साधीच गेस्ट म्हणून इन्व्हाइट करणं, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. समजलं का? जशी सिच्युएशन आहे तसंच अटेन्शन आणि तेवढीच लायकी आपल्याला भेटते. नाहीतर तुझ्यात असं काही वेगळं टॅलेंट पण नाही बाबा की चार चौघात तू अशी वेगळी उठून दिसशील. आणि या छोट्या मोठ्या मंडळांना मला विचारायचं, हिला इन्व्हाइट करून तुम्हाला काय भेटलं? अरे हिला फलटणमध्ये पण कोणी इन्व्हाइट करत नाही. मला सानिका ताईला एकच सांगायचं की सानिका, तू खरं सोलापूरकरांची माफी मागायला पाहिजे. नाही, कशाला माफी मागायची सोलापूरकरांची? तुम्ही सांगा मला, एकतर ह्या सेलिब्रिटींना एवढ्या गावागावावरनं चिठ्ठ्या येतात, आमंत्रण येतात शोसाठी, त्यांनी वेळात वेळ काढून तुमच्या इथं यायचं आणि तुम्ही त्यांना अशी वागणूक देता,
ह्याच्यासाठी माफी मागायची. कारण तू एकदा येऊन सोलापूरचं नाव डॅमेज केली आहे. पूर्ण महाराष्ट्रात सध्या त्याच गोष्टीची चर्चा चालू आहे. आता सोलापूरचे स्टॉक पडले असतील नाही का, मार्केट डाऊन झालं असेल एकदम. काय राव तुम्ही पण मला सांगा, तुमच्या सोलापूरमध्ये काही सेलिब्रिटींची आणि रील स्टारची कमी होती का जी तुम्ही हिला बोलवलं? सानिकाताई तू सोलापूरकरांची माफी मागायला पाहिजे, कारण सोलापूरची ही लोक तुझे फॉलोअर्स आहेत. तू त्यांना बी हर्ट केली असं खूप काही लोक म्हणलेले आहेत. अनफॉलो नावाचं बटन असतं मित्रा, तेवढं तुम्हाला कळलं पाहिजे. सोलापूरकरांना एवढा पण कॉमन सेन्स नाही का की आपल्या जिल्ह्याचं नाव डॅमेज करणाऱ्यांना आपण फॉलो करायचं का नाही करायचं? पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की सोलापूरकरांचं प्रेम काय. आता तुमचं प्रेम असेल मान्य आहे मला, पण सोलापूरकरांचं प्रेम ह्यांच्या वाट्याला नाही आलं आणि त्यांनी ते बोलून दाखवलं तर उगाच त्यांना शिव्या देऊन तुम्ही त्यांना अटेन्शन कशाला देताय? इग्नोर करा. हे बघ बोहिटे, एकदा का हेट यायला लागलं ना मग लय अवघड जाता. अनुश्रीला विचार, ते तुझे 1.1 फॉलोअर्स आहेत ना, ते फक्त फॉलोअर्स आहेत, डिफेंडर नाहीत. फेक लाईफस्टाईल इज इक्वल टू इन्फ्लुएन्सर, हे गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही, हे समीकरण आपल्यासाठी नवीन नाही. तू एक गाडी घेतली पहिल्यांदा तर तुला कॉंग्रॅच्युलेशन, परत म्हणशील की माझ्यावर जळायला यायला लागला. त्यासाठी आधीच तुला सांगतो कॉंग्रॅच्युलेशन, खूप आनंद आहे, मी खूप अभिनंदन. तुझ्या वयाचे पोर अजून जॉबसाठी धडपड करतात इकडं फिल्टरमध्ये बघून वाईट वाटतं, पण अजून त्या पहिल्या गाडीचं, ती गाडी जी तू घेतली त्याच्या पहिल्या ओनरचं नाव तरी चेंज होऊ दे. ते म्हणतात ना चहापेक्षा किटली गरम, अशातला प्रकार झालाय. तुला पब्लिक काय बोलत होतं की तुला एक्स वाय झेडनं गाडी गिफ्ट दिली किंवा तू घरच्यांच्या पैशाने घेतली असेल? अरे ठीक आहे ना, घरच्यांच्या पैशाने जरी घेतली आणि कशी जरी घेतली तरी काय फरक पडला असता? पण नाही ना, वुमेन एम्पॉवरमेंटचा युगो हर्ट झाला त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला, ह्यांनी यूट्यूबचं इन्कम रिव्हील केलं. आणि शुभम पाटील आपला SP Tech भाव आहे, त्याने ह्याच्यावर व्हिडिओ बनवला, एक्सपोज व्हिडिओ, तर एकदम जेन्युइन व्हिडिओ. म्हणजे मी स्वतः पण ते अनालिसिस केलं, सगळ्या गोष्टी बघितल्या, त्याच्यासंग पण माझं बोलणं झालं. तर हिनं त्याच्या व्हिडिओखाली जाऊन कमेंट केली. आता मी तुम्हाला कमेंट सांगतो, तुम्ही बघा फक्त. अल्ट्रा टॅलेंटेड, अल्ट्रा प्रो मॅक्स टॅलेंटेड सानिका बोईटेची कमेंट. नमस्कार. ओके नमस्कार दादा, सर्वात पहिले तर थँक्यू, तुम्ही एवढं लक्ष दिलं आणि या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला त्याचं काम आहे. तुम्हाला 7 लाख व्ह्यूजला 10-10 लाख रुपये यायला लागले तर लोक जॉब कशाला करतील तुम्ही सांगा. सिम्पल गोष्ट, मी युट्यूबर आहे. तू ज्यावेळेस यूट्यूब बघितलं पण नव्हतं त्यावेळेस माझा चॅनल मॉनिटाईज झालाय. लेट मी एक्सप्लेन यू इन डिटेल. आता बघा, डिटेलमध्ये एक्सप्लेन करतात आहे मॅडम. फर्स्ट थिंग, माझे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि मी त्यांना फसवत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर चुकीचं वाटत आहे तुम्हाला. तर गोष्ट अशी आहे की 1.1 मिलियन मेन्शन करणं इम्पॉर्टंट होतं. 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स नाही, 1.1 मिलियन. लेट मी टेल यू, तुम्हाला थोडासा नॉलेज कमी पडतं आहे या प्लॅटफॉर्म रिलेटेड. मॅडम त्याचे 70,000 सबस्क्रायबर आहेत आणि ते नाश्त्याचं तोंड दाखवून आणि लाईफस्टाईल दाखवून नाही कमवले, त्याच्यात काहीतरी टॅलेंटेड आहे म्हणून 70-75 हजार त्याचे सबस्क्रायबर आहे. त्यामुळे त्याला नॉलेजचं तर नका सांगू आणि त्याचं राहू द्या, मी पण बघितलं. रिसेंटली यूट्यूबवरती शॉपिंग म्हणून एक फीचर ॲड झालेला आहे, त्याच्या रिलेटेड आपला गुगल यूट्यूबसोबत टाईप आहे. अच्छा, ते पण आम्हाला दाखव तुझा काय टाईप झालाय. आम्हाला माहित आहे तिथं ते शॉपिंग वगैरेचा टॅग आलाय. गुगल युट्यूब बरोबर टाईप आहे हिचा. मग ते A7 Studio कशाला उघडायची गरज लागली असते, त्यांनी पण असं केलं असतं ना. तुम्ही जे व्यूज वरून अर्निंग होते ती बरोबर एक्सप्लेन केली. हा ठीक आहे, केली बरोबर आहे, बट आम्हाला हे अर्निंग डायरेक्ट युट्यूब देतं नाही, आम्हाला हे देते मिया खलीफा आणून देते पैसे असे बॅगमध्ये. काय राव तुम्ही पण, ह्याला म्हणतात शिक्षण ह्याच्यासाठीच गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो, वी आर इन पेड पार्टनरशिप विथ यूट्यूब. सगळेच पेड पार्टनर असतात, ज्याचा चॅनल मॉनिटाईज होतो त्याला पेड पार्टनर म्हणतात यूट्यूबचं. कळलं का? तू अकेली नाही आहे, सुधर जाओ, गव्हर्नमेंट से बाहेर आहो. हे आम्हाला तो फीचर प्रमोट करायचा भेटतं मग आम्ही ब्लॉग नाही टाकला तरी. म्हणजे हे ना, यूट्यूबला व्हिडिओ नाही टाकला तरी यूट्यूब हिला पैसे देतं. बाबा धस आणि का, तू आमचं यूट्यूब प्रमोट कर, आम्हाला तुझी गरज आहे. हिच्या डोक्याच्या पुढं कसं डोकं लावायचं सांगा. सॉरी, डोकंच नाही तर काय डोकं लावणार. रिक्वेस्ट आहे तुम्हाला, पूर्णपणे स्टडी करा मार्केटमध्ये कोलॅबरेशन, कमेंट्स, डील, ब्रँड प्रमोशन कसे होत आहे. हा मान्य आहे, ठीक आहे, मला मान्य आहे. तुझी ब्रँड व्हॅल्यू जास्त असेल माहिती आहे मला. तुझ्या ब्रँड थ्रू तुला प्रमोशनचं भेटत असलं 10-15 लाख रुपये मान्य आहे. तू मर्सडीज घेतली मान्य, सगळ्या गोष्टी तुझ्या मान्य द्या. पण जे तू यूट्यूबबद्दल बोल ना, पेड पार्टनरशिप आणि यूट्यूब तुला पैसे देतं प्रमोट करायचं, मला यूट्यूबवर दया यायला लागली. प्लीज यूट्यूब, प्लीज तुम्ही ती कंपनीच्या नावावर करा. तुमच्याच्यानं होत नसलं तर तुम्हाला प्रमोट करायला हे लागले का? आणि आता मी रोस्ट केलंय म्हणून रडू बिडू नको. तुला सांगतो, यूट्यूबचं एवढं नॉलेज आहे ना, यूट्यूब बरोबर पेड पार्टनरशिप आहे. उगा स्ट्राईक बिग देशील यूट्यूबला सांगून, यूट्यूबचा मालक माझा चॅनल डिलीट करेल. तर यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये असतात त्या सगळ्या गोष्टी. ह्या पण गोष्टी मी तुला सांगून टाकतो. आणि तुम्हाला वाटत असलं की आपण हिची डिसरिस्पेक्ट करतोय तर विल डू इट अगेन मित्रांनो, आपण परत करू, काय अडचण नाही. लावा गाणं. अर तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. अर काय दणकाय तो, अशी भी दिसतीस तशी भी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा.